नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला माहिती आहे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाची पुण्यातील परिस्थिती ही अतिशय भयावह होत चाललेली आहे। पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि पुणे हा देशातला सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेला जिल्हा ठरलेला आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वसंत मोरे, जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे गटनेते आहेत, ते त्याचप्रमाणे रुपाली पाटील, ज्या पुणे मनसेच्या महिला अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे साईनाथ बाबर, जे मनसेचे नगरसेवक आहेत, हे सातत्याने लोकांसाठी काम करताना आपल्याला दिसत आहेत। लोकांना ॲम्ब्युलन्सची सोय करणे असू दे किंवा लोकांच्या अंत्यविधीमध्ये येणारे प्रॉब्लेम असू दे, या सगळ्यासाठी कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्यात येत असलेले आपल्याला दिसत होते। आणि आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त 3 दिवसांमध्ये एका जागेमध्ये त्यांनी मनसेचे हेल्पलाईन सुरू केलेलं आहे। जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत किंवा कोरोनाबाधित पेशंट आहेत, त्यांच्यासाठी लागणारी मदत जी आहे, यासाठी जो सेंटर मनसेने तयार केलेलं आहे, महानगरपालिका याला समांतरच हे सेंटर असणार असून शासनाने दिलेले सगळ्या गाईडलाईन्स पाळूनच इथे देखील काम होणार आहे। याचबरोबर या सेंटरमध्ये लोकांना प्रत्येक प्रकारची मदत केली जाणार आहे जी त्यांना कोरोना काळामध्ये लागणार आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जे बिल्स मोठ्या प्रमाणावर दिले जातात ते योग्य आहेत की नाही, शासनाच्या नियमाला धरून आहेत की नाही, या संदर्भातली पडताळणी देखील तिथे तुम्ही करू शकता। कारण तिथे त्यांनी बॅनर लावलेले आहेत ज्यावरती त्या त्या हॉस्पिटलमधलं जो अधिकारी त्याला जबाबदार आहे की बिल चेक करण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याकडे आहे, त्याची एक लिस्ट देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे येथे लावण्यात आलेली आहे। आणि हे मनसेचे कोविड-19 हेल्पलाईन सेंटर वसंत मोरे, रुपालीदाई पाटील आणि साईनाथ बाबर यांनी तिघांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये वसवलेलं आहे आणि यातून नक्कीच पुणेकरांना फायदा होईल अशी आपण आशा व्यक्त करूया। आणि अशा तुम्हाला स्वयंसेवक व्हायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।